गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट टाइम वी हैव सीन ओजेनेसिस, द पार्ट ऑफ गैमेटोजेनेसिस। ओके, नाउ टुडे वी आर गोइंग टू आवर नेक्स्ट पार्ट, दैट इज वाइटेलोजेनेसिस। ओके, इट इज द पोर्शन ऑफ गैमेटोजेनेसिस, नेक्स्ट पोर्शन ऑफ गैमेटोजेनेसिस। नाउ व्हाट इज मीन्ट बाय वाइटेलोजेनेसिस? Vitellogenesis means a process of formation and deposition, that is storage of yolk in the oocyte is called vitellogenesis. म्हणजे काय की द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन, फॉर्मेशन म्हणजे तयार होणे, आणि डिपॉझिशन म्हणजेच काय, स्टोरेज ऑफ योक इन द ओसाइट इज कॉल्ड वाइटेलोजेनेसिस। ओके, द ओसाइट ओजेनेसिस आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। ओके, तरी सुद्धा तुम्हाला रिव्हिजन मी एकदा सांगते शॉर्टमध्ये। ओजेनेसिस कसा होता की पहिला जो सेल आहे पेरिफेरल सेल, त्याला काय म्हटलेले आहे, प्रायमोर्डियल जर्म सेल। ओके, आता इट अंडरगोज मायटॉटिक डिव्हिजन, मायटॉसिस फर्स्ट। ओके, आणि हे मायटॉसिसनी डिव्हिजन होऊन काय तयार झालेले, ओगोनिया, ॲडिशनल ओगोनिया तयार झाले। ओके, आणि हा ओगोनिया मायटॉसिस सेकंड डिव्हिजन होऊन प्रायमरी ओसाइट तयार झाला। ओके, दिस इज द फेज ऑफ मल्टिप्लिकेशन अँड हियर द फेज ऑफ ग्रोथ फेज। ओके, आले ग्रोथ फेज का म्हटलेलं आहे की ओगोनियाची ही साईज जी आहे ती स्मॉल आहे, त्यानंतर मायटॉसिसनी, मायटॉसिस सेकंड डिव्हिजन झाल्यानंतर प्रायमरी ओसाइट जे तयार झाले हे थोड्या वेळासाठी पुढचे डिव्हिजन न होता काय करतात, हे न्यूट्रिशन मटेरियल जे आहेत ॲब्सॉर्ब करतात आणि त्यांची ग्रोथ होते, म्हणून त्याला आपण ग्रोथ फेज म्हटलेलं आहे, आणि त्यांची साईज हे वाढते, त्यालाच आपण प्रायमरी ओसाइट म्हटलेलं आहे। ओके, तर ही ओसाइट अगेन डिवाइड्स, कुठलं डिव्हिजन आहे इथे, मियोसिस फर्स्ट। मियोसिसलाच आपण रिडक्शन डिव्हिजन सुद्धा असं म्हटलं जातं। इथे एकाचे दोन सेल होतात पण क्रोमोझोम संख्या ही सेम राहते, पण मियोसिसमध्ये काय होते, एकापासून दोन सेल तयार होतात, त्याचबरोबर क्रोमोझोम संख्यासुद्धा ही हाफ हाफ होत असते। ओके, मग हा प्रायमरी ओसाइट मियोटिकली डिव्हिजन होऊन काय तयार झाले, फर्स्ट पोलार बॉडी आणि सेकंडरी ओसाइट, दोन सेल्स तयार झाले, त्यापैकी एक सेल मोठा आहे आणि एक सेल छोटा आहे। मोठा सेल आहे तो सेकंडरी ओसाइट आणि छोटा सेल जो आहे त्याला काय म्हटलेला आहे, फर्स्ट पोलार बॉडी। ओके, परत ह्या सेकंडरी ओसाइटची डिव्हिजन होते मियोसिस सेकंड। ओके, रिडक्शन डिव्हिजन म्हणते, आणि त्याच्यापासून परत दोन सेल्स तयार झालेत, एक छोटा आणि एक मोठा। छोटा आहे तो पोलार बॉडी आणि मोठा आहे तो ओटिड। ओके, दिस इज द ओजेनेसिस, हे लास्ट टाइम आपण बघितलेलं आहे। ओके, आता ह्या प्रायमरी ओसाइटमध्ये योक डिपॉझिशन होतो, म्हणजे इथे हा जो ग्रोथ फेज आहे हा ग्रोथ फेजमध्ये वाइटेलोजेनेसिस होत असतो। वाइटेलोजेनेसिस म्हणजे हे जे कलर्ड दाखवलेलं आहे की हा योक फॉर्मेशन आणि डिपॉझिशन, म्हणजे ह्याचं स्टोरेज कुठे केलं जातं, प्रायमरी ओसाइटमध्ये, हेच इथं सांगितलेलं आहे। ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन अँड डिपॉझिशन ऑर स्टोरेज ऑफ योक इन द ओसाइट इज कॉल्ड वाइटेलोजेनेसिस, म्हणजे इथं फॉर्मेशन म्हणजे तयार होऊन यामध्ये स्टोरेज होतो त्या प्रायमरी ओसाइट, म्हणजे त्यालाच आपण वाइटेलोजेनेसिस असं म्हटलं जातं। ओके, मग आता हा योक काय आहे, योक इज अ न्यूट्रिटिव्ह मटेरियल विच इज सिंथेसाइज्ड इन योक न्यूक्लियस विच लाय ॲडजसंट टू द न्यूक्लियस। आता प्रायमरी ओसाइटमध्ये इथं सेंट्रल मी न्यूक्लियस दाखवलेला आहे, ह्याच न्यूक्लियसच्या शेजारी अजून एक न्यूक्लियस प्रेझेंट राहतं, ह्या न्यूक्लियसपासून हा योक तयार होतो। तुम्ही जर हेन्स एक म्हणजे कोंबडीचं अंडं जर पाहिलं असेल तर त्याच्यात तुम्हाला पांढरा आणि पिवळा बलक असे दोन पडतात। ओके, पांढरा आहे तो त्याला आपण अल्ब्युमिन असं म्हणतो आणि पिवळा बलक जो आहे त्याला योक असं म्हटलं, मराठीत आपण त्याला पिवळा बलक असं म्हणतो। ओके, तर पिवळा बलक म्हणजेच योक, त्याला इंग्लिशमध्ये आपण योक म्हणतो। हे काय आहे, न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे आणि हा कशापासून तयार होतो, योक न्यूक्लियसपासून, आणि हा योक न्यूक्लियस कुठे प्रेझेंट आहे, या प्रायमरी ओसाइट न्यूक्लियसच्या शेजारी। दुसरा एक न्यूक्लियस आहे त्यालाच योक न्यूक्लियस असं म्हटलेलं आहे, आणि या योक न्यूक्लियसपासून हा योक तयार होतो।
ओके. योक प्रेजेंट इन प्लेटलेट्स और ग्रैन्युलर फॉर्म, म्हणजे काय आहे की प्लेटलेट सारखे म्हणजे असे हा एक तर थ्रेड सारखे किंवा मग असे टिपके 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 ग्रॅन्युलर दाणे दाणे, ओके, म्हणजे प्लेटलेट सारखे असतात किंवा ग्रॅन्युलर सुद्धा असतात. ओके, मग ह्यांचं ओरिजिन कसं आहे? ओके, ड्युरिंग ग्रोथ फेज ऑफ ओजेनेसिस योक इज फॉर्म. इथं तुम्हाला सांगितलेले ग्रोथ फेज ते ओजेनेसिसच्या ग्रोथ फेज प्रायमरी ओसाईट इथं काय करतायत की इथं डिव्हिजन स्टॉप होऊन काय म्हटलेलं आहे, हे न्यूट्रिटिव्ह मटेरियल ॲब्सॉर्ब करतात, म्हणजेच काय की योक तयार होतो, हा योकच इथं ग्रोथ फेजमध्ये हे तयार होतो. योक हे दोन प्रकारे तयार होतात, टू वे ओरिजिन इन योक. ओके, इन सिटू 1% सिंथेसाइज्ड. इन सिटू म्हणजे ह्या प्रायमरी ओसाईटमध्येच तयार होणे. ओके, हे इन सिटू, आणि हे किती आहे, त्याचं प्रमाण फक्त 1% आहे. आणि एक्झोजिनस आउटसाइड द ओसाईट. ओके, हे वर्टेब्रेट्समध्ये लिव्हरमध्ये तयार होतो आणि इन्सेक्ट्समध्ये फॅट बॉडीजमध्ये तयार होतं. म्हणजे हे जे योक आहे तो लिव्हरमध्ये तयार होऊन मग प्रायमरी ओसाईटमध्ये स्टोरेज होतो. ओके, त्याला एक्झोजिनस ओरिजिन असं म्हटलेलं आहे. ओके, मग हे ट्रान्सफर कसे होतात, लिव्हरमध्ये तयार होऊन ट्रान्सपोर्टेशन ऑफ योक ट्रान्सफर कसा होतो वर्टेब्रेट्समध्ये, म्हणजे मग ते बर्ड असेल, ॲनिमल्स असतील. ओके, मग ह्याच्यात लिव्हरमध्ये योक तयार होतो आणि तो नंतर प्रायमरी ओसाईटमध्ये येऊन डिपॉझिट होतो किंवा स्टोरेज होतो. मग हे त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, तर व्हायटेलोजेनिन नावाचा एक एन्झाईम लाईक प्रॉडक्ट प्रेझेंट आहे. ओके, तो लिव्हरमध्ये तयार होत असतो. ओके, लिव्हरला मराठीत आपण यकृत असे म्हणतो. ओके, यकृतमध्ये हे व्हायटेलोजेनिन नावाचा प्रॉडक्ट तयार होतो आणि हा व्हायटेलोजेनिन काय होते, ब्लड मार्फत फॉलिकल सेल्समध्ये जातात. ज्यावेळेस तुम्ही हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी स्टडी केलेली असेल, ओके, हे जे सेल्स आहेत, मग ते प्रायमरी ओसाईट आहे, मग सेकंडरी ओसाईट आहे. ओके, त्यानंतर ग्राफियन फॉलिकल्स. ओके, हे जे फॉलिकल सेल्स आहेत, हे ह्यांच्यामध्ये हा व्हायटेलोजेनिन ब्लड थ्रू फॉलिकल सेल्समध्ये येतात. ह्या फॉलिकल सेल्समध्ये मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत. सपोज इथे एक डायग्राम काढला, ओके, दिस इज आर प्रायमरी ओसाईट, ह्याच्यात ना फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत, असे एक बाहेरच्या बाजूला, एक आतल्या बाजूला, एक बाहेरच्या बाजूला, एक आतल्या बाजूला, असं. ओके, त्यालाच मायक्रोविलाय असं म्हटलेलं आहे. मग हे एक मायक्रोविलाय कशासाठी, की हा जो व्हायटेलोजेनिन आहे लिव्हरमध्ये तयार झालेला, ब्लड थ्रू हे फॉलिकल सेल्समध्ये आलेत आणि ह्या फॉलिकल सेल्समध्ये जे मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत त्यांच्यातून हे आत जातात. हे जे बाहेरच्या बाजूला फॉलिकल्स आहेत, ते मायक्रोविलाय आहेत, त्याच्यातून आत घेतलं जातं आणि हे आतल्या बाजूला आहे ते आत टाकलं जातं. ओके, इथे स्टोरेज केलं जातं, इकडून आलेलं आणि परत इथून आत येणार, इथून आत येणार, इकडून किनार, इथून आत येणार. मग हे पूर्ण आत व्हायटेलोजेनिन इथं काय होतो, हे स्टोर केलं जातो ओसाईटमध्ये. ओके, फक्त डिपॉझिट ऑफ योक अँड अदर न्यूट्रिएंट लाईक लिपिड आणि ग्लायकोजेन, फक्त हा व्हायटेलोजेनिनच फक्त इथं डिपॉझिट होतो का, तर नाही. योक आणि त्याच्याबरोबर न्यूट्रिएंट्स म्हणजे लिपिड्स आहेत, ग्लायकोजेन्स आहेत, फॅट्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहेत, रायबोफ्लेविन आहे, हे सगळं सुद्धा इथे डिपॉझिट होत असतं. ओके, तर हा जो व्हायटेलोजेनिन आहे ओसाईटमध्ये आलेला हा योक आहे, पण तो कसा आहे, सोल्युबल आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस अंडं फोडतो आणि पाण्यात टाकतो त्यावेळेस तो पिवळा बलक पाण्यात वितळतो का, नाही वितळत. म्हणजेच काय की इट इज नॉट सोल्युबल. पण हा जो व्हायटेलोजेनिन आहे म्हणजे योक, इट इज द प्रिकर्सर ऑफ योक, हा कसा आहे, सोल्युबल आहे. म्हणजे हा जर पाण्यात टाकला तर विरघळतो. ओके, मग हा जो व्हायटेलोजेनिन जे ओसाईटमध्ये झालेला आहे तो काय करतो, परत गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जातो. ओके,
द प्रत्येक सेलमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहेत. ओके, असे आपण जे म्हणतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, ओके, हे सगळे प्रेझेंट असतात. मग हा योग कुठे जातो? गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये, आणि तिथून हा ट्रान्सफर केला जातो मायटोकॉन्ड्रियामध्ये. ओके, कशाच्या? ओसाइटच्या. इथे लक्षात, ओसाइटमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियस हे सगळेच सगळे प्रेझेंट आहेत. ओके, आणि हा सोल्युबल योग जो आहे, म्हणजेच काय, वायटिलोजेनिन जो आहे त्यालाच आपण सोल्युबल योग म्हटलेला आहे. तो कुठे आला आहे? गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कोणाच्या? ओसाइटच्या. ओके, तिथून तो मायटोकॉन्ड्रियामध्ये ट्रान्सफर झाला आहे. ओके, आणि ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोटीन कायनेज नावाचा एन्झाईम प्रेझेंट आहे. ओके, या मायटोकॉन्ड्रिया, ओसाइटच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोटीन कायनेज नावाचा एन्झाईम प्रेझेंट आहे. आणि हा प्रोटीन कायनेज काय करतो की हा जो सोल्युबल योग आहे ह्याचा कन्व्हर्शन इन सोल्युबल योग ग्रॅन्युल्समध्ये करतो. आणि लक्षात, म्हणजे मायटोकॉन्ड्रियातले जे प्रोटीन कायनेज एन्झाईम आहे ते काय करतात? सोल्युबल योग कन्वर्ट्स इनटू इनसोल्युबल योग ग्रॅन्युल्स. मग हा इथं हा योग हा पूर्ण तयार होतो ओसाइटमध्ये. इथं जे दाखवलेले आहेत की सेलमध्ये इथं डिपॉझिट होतात. ओके, आणि हा योग कसा आहे? इनसोल्युबल आहे, म्हणजे हा जर पाण्यात टाकला तर तो विरघळत नाही, म्हणून त्याला आपण इनसोल्युबल असं म्हटलेलं आहे. ओके, दिस इज द फॉर्मेशन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ योग इनटू द प्रायमरी ओसाइट. इथं लक्षात, दिस इज ऑल अबाउट आर वायटिलोजेनेसिस. परत एकदा मी सांगते, वायटिलोजेनेसिस म्हणजे काय? ओजेनेसिसमध्येच वायटिलोजेनेसिस होत असतं. वायटिलोजेनेसिस म्हणजे काय? की फॉर्मेशन अँड डिपॉझिशन ऑफ योग. योग म्हणजे पिवळा बलक आपण म्हणतो. योग हा एक न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे. मग त्याचं फॉर्मेशन, तयार होणे आणि तो इथं स्टोरेज करणं, हे पूर्ण ओजेनेसिसच्या ग्रोथ फेजमध्येच होत असतं. ओके, हा जो प्रायमरी ओसाइट आहे त्याच्यामध्येच हा वायटिलोजेनेसिसचा प्रोसेस होत असतो. मग हे योग कसे आहेत? प्लेटलेटसारखे पण आहेत आणि ग्रॅन्युलर पण आहेत, दाणेदार आहेत किंवा मग असे लांब लांब थ्रेडसारखे पण आहेत. ओके, मग हे त्यांचे ओरिजिन दोन आहेत, एक तर प्रायमरी ओसाइटमध्येच तयार होणे किंवा मग बाहेरून तयार होऊन याच्यात डिपॉझिट होणे. म्हणजे तयार होतात त्याने फक्त 1% सिंथेसिस आहे, आणि एक्झोजिनस आहेत म्हणजे आउटसाइड द ओसाइट. हे व्हर्टेब्रेट्समध्ये, लिव्हरमध्ये तयार होतात आणि इन्सेक्ट्समध्ये फॅट बॉडीजमध्ये तयार होतात. मग हे तयार होऊन त्यांचा ट्रान्सपोर्टेशन कसा होतो? लिव्हरमध्ये वायटिलोजेनिन नावाचा एक प्रॉडक्ट तयार होतो. तो प्रॉडक्ट ब्लड मार्फत फॉलिकल सेल्समध्ये, म्हणजे ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल सेल्स असतात त्यांच्यात ट्रान्सफर होतो. या फॉलिकल सेल्समध्ये मायक्रोविलाय प्रेझेंट असतात. ओके, ह्या मायक्रोविलायनी ते ओसाइटमध्ये जातं. काय जातं? वायटिलोजेनिन. मग हा वायटिलोजेनिन ओसाइटमध्ये कसा आहे? तो योग सोल्युबल आहे. त्याला इथं ओसाइटमध्ये आल्यानंतर त्याला वायटिलोजेनिन न म्हणता योग असं म्हणतात. आणि हा योग कसा आहे? तो सोल्युबल आहे, म्हणजे पाण्यात टाकला तर हा विरघळणार आहे. मग हा सोल्युबल योग जे आहे ते ओसाइटच्या गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये पहिल्यांदा ट्रान्सफर केलं जातं. ओके, तिथून तो परत मायटोकॉन्ड्रियामध्ये ट्रान्सफर केला जातो. ओके, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोटीन कायनेज नावाचा एन्झाईम आहे, आणि हा एन्झाईम ह्या सोल्युबल योगला इनसोल्युबल योगमध्ये कन्व्हर्ट करतो. ओके, त्यालाच आपण योग ग्रॅन्युल्स असं म्हणतो. दिस इज द फायनल योग विच इज डिपॉझिटेड इन प्रायमरी ओसाइट. हा जो इनसोल्युबल योग ग्रॅन्युल्स तयार झालेले आहेत, ओके, मायटोकॉन्ड्रियामध्ये हे जे इनसोल्युबल योग ग्रॅन्युल्स तयार झालेले आहेत ते ह्या प्रायमरी ओसाइटमध्ये डिपॉझिट केलं जातं, स्टोअर केलं जातं.
ओके आणि हा प्राइमरी ओसाइटमध्येच होतो, त्याच्या नेक्स्ट स्टेजला होत नाही, म्हणजे सेकंडरी ओसाइटला होत नाही, म्हणजे त्या काय झालं की हे ग्रोथ फेज आहे, ग्रोथ फेजमध्येच वाइटोलियोजेनेसिस होतो. ओके इथे लक्षात, ग्रोथ फेज ओके म्हणजेच प्राइमरी ओसाइटमध्ये फॉर्मेशन आणि डिपॉझिशन होतं. दिस इज द वाइटिलोजेनेसिस. नेक्स्ट टाइम आपण हेन्स एगचं स्ट्रक्चर पाहू.